पनवेल भाजपा मध्यवर्ती कार्यालयात कोशिश फाउंडेशनच्या वतीनं ये दिवाळी शांतीवाली या विषयाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम रविवारी संपन्न झाला. यावेळी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कोशिश फाउंडेशनच्या वतीनं 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ये दिवाळी शांतीवाली या विषयाअंतर्गत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ भारतीय जनता पार्टीच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजपचे रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय सेमळ, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन चेतन जाधव, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, अथर्व गुजर, हितेश स्वामी, अयुफ अकुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोणत्याही माणसाला नेहमीच सांगतो या इथे इमॅजिनेशन करता येणं हे आवश्यक आहे, कारण इमॅजिनेशन नसेल तर मग नवीन आयडिया येऊ शकत नाहीये. नवीन आयडिया नसतील तर मग नक्कीच मग या इथे आपल्याला कधी एज हा जो आहे म्हणजे आपल्या दुसऱ्यापेक्षा आपण वरचढ ठरणं हा प्रकार आहे तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत आपण इमॅजिनेशन करू शकत नाही. या दृष्टीने पोस्टर कॉम्पिटिशन ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा होती. वक्तृत्व स्पर्धा हा मुळातच भाग असा आहे की आपल्याला जर चांगल्या प्रकारे बोलता येत नसेल, जर आपल्याला स्वतःला जर एक्सप्रेस करता येत नसेल तर मग आपलं मग आपण जास्त पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे लहान मुलगा जोपर्यंत तो लहान आहे त्याला बोलता येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला कळत नाही त्याच्या पोटात दुखतंय, त्याच्या तोंडात दुखतंय, दात येत आहेत म्हणून त्याला दुखतंय, कशामुळे त्याला तो रडतोय कशामुळे. म्हणजे जोपर्यंत मुलगा स्वतःला एक्सप्रेस करत नाही, ते बाळ स्वतःला एक्सप्रेस करत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला करू शकत नाही त्याचं दुखणं काय आहे, त्याच्याच बरोबर त्याच्या फिलिंग्स काय आहेत ह्या जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याला काय आवडतं, त्याला कुठल्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि ते त्याला कुठल्या गोष्टी हे त्याचं सामर्थ्य आहे ते जोपर्यंत एक्सप्रेस करत नाही तोपर्यंत त्याला कळू शकत नाही. आणि मग जसा तो मोठा होतो त्याचप्रमाणे मग जोपर्यंत त्याला एखाद्या गोष्टी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येत नाही आहे तोपर्यंत समोरचा हा सांगता हा या इथं कधी त्याला योग्य प्रकारे न्याय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे बोलता येणं स्वतःला एक्सप्रेस करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आता मगाशी तुम्ही बघितलं असाल, मी मगाशी या इथे आपल्यासमोर बोलत होतो किती कळलं कर्कश तिने बोलत होतो ही बोलण्याची योग्य कला नसते. बोलण्याची कला ही या इथे कोणत्या स्थळी आपण म्हणजे मी स्वतःवरती टीका करतो आहे की कोणत्या स्थळी आपण उभे आहोत, काय विषय आहे आणि कोणत्या महत्त्वाच्या बाबी या इथं उपलब्ध आहेत, कोणत्या वेळी आपण उभे आहोत ह्या गोष्टींचा विचार करून त्याच्यानुसार सारासार विचार करून आपण आपलं मत व्यक्त करता यायला हवं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.